हाय, नमस्कार. मी राधा भालेराव. तर आपल्याला काल गिफ्ट आलं होतं, मी काय तुम्हाला फोडून दाखवलं नाही. म्हणलं चला आज फोडून दाखवा. म्हणलं सगळेजण म्हणतात अरे गिफ्ट काय आलंय, फोडून दाखव फोडून दाखव. तर मी गिफ्ट फोडून दाखवते तुम्हाला. तर ते गिफ्ट फोडायचं बरं का आपल्याला? तर हे आपलं गिफ्ट आहे आणि हे गिफ्ट आपल्याला मुंबईवरून आलेलं आहे. मी म्हणलं होतं कुणी पाठवलं काय मला काय माहित नाही. मग ह्या गिफ्टवर जे नंबर होता त्या नंबर मी डायल केला. तर ज्या ताईनं आपल्याला गिफ्ट पाठवलं तर त्या ताईचं नाव तुम्हाला सांगू का? मनीषा, मनीषा काटकर असं त्या ताईंचं नाव आहे. आणि त्यांचं का नाही श्रेया कलेक्शन असं, म्हणजे ते बिझनेस करतात, एक छोटासा बिझनेस आहे त्यांचा. आणि तर मी त्यांची लिंक डिस्कशन बॉक्समध्ये टाकते, म्हणजे ज्याला कुणाला पण त्यांच्याकडून काय खरेदी करायची असेल लेडीजला तर त्यांच्यापाशी ड्रेस असं म्हणजे ज्वेलरी ड्रेस ब्रेस म्हणजे असं लेडीजला काय मेकअपशी काय काय लागतं आणि मेकअपचं ते सगळं त्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत. आणि कुणाला म्हणजे स्वस्तात स्वस्तच आहे बरं का, सगळं स्वस्तच आहे, तुम्हाला परवडणं असं तर घ्या त्यांचं बरं का. मी डिस्कशन बॉक्समध्ये लिंक टाकते, त्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड पण व्हा. तर त्यांचं प्रॉडक्ट मुंबईचं आहे आणि त्या मुंबईलाच राहत्यात, म्हणजे मला काय एवढं असं कुणाचं बोलायला येत नाही. तर त्यांना आपल्याला गिफ्ट पाठवलं तर मी एक गिफ्ट फोडते आणि आपण गिफ्टमध्ये काय काय आहे ते बघू बरं का. आणि काय झालं तर माहिती आहे का, काल लय मला लय गडबड गडबड होती, काय बोलावं काय कळना, लय काल येड्याचा अवतार कामानं ताटून गेला होता. तर मी गिफ्ट फोडलंय तर त्या गिफ्टमधून हा बघा हे बॉक्स काढला मी. तर हा बघा ह्याच्यामध्ये अशी ज्वेलरी आहे, तर तुम्हाला दाखवते ते ज्वेलरी त्याच्यामध्ये काय काय आहे. आता मला काय मना येत नाही बरं का तसलं, आता घ्या तुम्ही ॲडजस्ट करून सगळं. तर मी तुम्हाला दाखवते. तर हा बघा हे का नाही, हे का नाही लक्ष्मी हार आहे का, हे लक्ष्मी हार पाठवलाय त्यांना मला. हा बघा हे लक्ष्मी हार आहे, तर मी घालून दाखव का तुम्हाला, काय म्हणलं होतं मी घालून दाखवते. तर घालून दाखवते मी हे लक्ष्मी हार आहे. तर आणि एक घंटण पण पाठवलाय, हा बघा हे घंटण आहे. हा बघा हे घंटण आहे, हा बघा एक एकदम ओरिजिनल घंटण वाटतोय बघा, ह्याची डिझाईन डिझाईन सगळं ओरिजिनल एकदम वाटतोय हा बघा, है का नाही एकदम ओरिजिनल वाटतंय. याला कोण बेंटेक्सचं म्हणणार सुद्धा नाही हा बघा, अशी ज्वेलरी त्यांच्याकडे आहे हा बघा, पूर्ण ओरिजिनल दिसतंय हे. तर मी ही पण घालून दाखवते तुम्हाला आपल्या पंचमीला. आता पंचमीला जायचंय की थांबा, उठूनच दाखवते हा बघा. हे घंटण आहे, हे लक्ष्मी हार आहे. आणि आता मी कशी दिसते तेवढं सांगा, कारण एवढं डाग डागिनं घालायची मला काय सवय नाही, पहिल्यांदाच मी घातलंय. पण हे छान वाटतंय का नाही. तर अजून कसं आहे लहान मुलींसाठी हे ते तसं पण आहे हे बघा, हे पण पाठवलं त्यांना, हे पोरींसाठी लॉकेट पाठवलं त्यांना, काय म्हणतात हा बघा. हा बघा हे एक पाठवलंय, हे का ना मस्त. हा बघा हे कानातले त्याच्यावरचे दिसतंय का सगळं पांढर पांढर दिसतंय, हे कानातलंय तर. आणि हा बघा हे एक गळ्यातलं आहे, हे गळ्यातले. असं असे त्यांच्याकडे ज्वेलर आहे, सगळे स्वस्तात येत आणि मस्त येत. त्यांना मला गिफ्ट म्हणून पाठवल्यात, घालून दाखवू का, घालून दाखवते. मला सांगा बरं का हे सगळं कसं वाटतंय, काय अचानक झालं त्यांना मला काय फोन केला नाही काय सांगितलं नाही, शेवटी मी काल फोन केला. आता हे पुरींसाठी पाठवलंय पण पुरी काय घरी नाही, ते मी आताच खोलले हे बघा. आणि हे कानातलं हे बघा, हे कानातलंय त्याचं हे बघा, ह्याचं हे कानातलंय तर कानातलं पण घालून दाखवू का, छान वाटतंय ना.
नाही तर म्हणलं पंचमीला बाबा काहीच नाही नटायला आपल्याला झालं, आता संक्रांतीला बी झालं पंचमीला पण झालं. आणि ही साडी म्हणलं तर ही साडी आपल्या कांचनताईनं पाठवलेली आहे, त्यांना भरपूर पाठवल्या होत्या साड्या. साड्यांना नाही आता एक वर्षभर भिंगू राहायची ह्या साड्यांना. मी साड्यांचं नाही टेन्शन आता आपल्याला काय. पण असं अचानकच आव गिफ्ट आलं, मला काय कळलं नाही कुणी पाठवलं कुणी नाही, हे काय मला अजिबातच काय समजलं नाही. शेवटी मी त्या बॉक्सवरनं का नाही मी फोन केला आणि त्यांना दोनदा तीनदा का एकदा उचलला तर काहीच बोललं नाही तिकडनं, कट केला. दुसऱ्यांदा उचलला तर मी म्हणलं मी राधा भालेराव बोलते, त्यांना फोन कट केला. मग तिसऱ्यांदा परत मला चेनच पडेन वाटायचं आपल्याला गिफ्ट पाठवलं त्यांचं अभिनंदन हे ते अभिनंदनच म्हणते त्यांचं ते काय म्हणतात ते असलं करायला पाहिजे ना, काय म्हणतात धन्यवाद म्हणायला पाहिजे. म्हणून मी त्यांचा फोन करते त्यांना काय फोनचा रिप्लायच दिला नाही. मग म्हणलं आता जाऊ दे म्हणलं. मग सकाळी फोन केला आणि मग सकाळी कारण मला गिफ्ट फोडूच वाटेना ना, कारण त्यांच्या संग आपलं कॉन्टॅक्टच नाही ना, साचं ना कसं आपण गिफ्ट दाखवायचं. मी मला लई येड्यावानी झालं तर वाटायचं आता आपण कसं काय गिफ्ट फोडायचं, कसं काय दिसते मी मस्त दिसते का नाही, छान दिसते ना बघा नवीन साडी बिडी सगळं नवीन है का नाही हे का. हे त्यांना पाठवलेलं असे ज्वेलरी आहे त्यांच्याकडं, मस्त आहे का ना ज्वेलरी पोरींसाठी, हे ते चांगलं वाटतं फॅन्सी आहे सगळं. हा बघा हे असा घंटण मस्त आहे का नाही, लक्ष्मी हार हे गळ्यातलं, हे कानातलं, हे कानातलं, हे गळ्यातलं,